विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेकडे बघायचं आणि शिवसेनेने सोनिया गांधींनी निवडलेले प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा द्यायचा, याला विरोधी पक्ष नेता म्हणतात, याला विरोधी पक्ष म्हणतात. वर सार्वकर्णीची उत्तर द्यायची की आम्ही काँग्रेसला पाठिंबा देत नाही आहोत, आम्ही प्रणव मुखर्जींना पाठिंबा देतो का बंगाली म्हणून. काय कारण काय, तुमची जीवनच्या कंठेचे मित्र होते का, आजपासून तुमच्याशी कधी बोलले होते का? सारखे सारखे मुंबईमध्ये अहमद पटेल येऊन जातात ना, त्याला काय आम्हाला कळत नाही का यांच्या बैठका कुठे होतात त्या? काँग्रेसला सपोर्ट नाही म्हणायचा आणि सोनिया गांधींनी निवडलेल्या प्रणव मुखर्जींना पाठिंबा द्यायचा. बर, ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर इतकी वर्ष तुम्ही काढली त्या विरोधी पक्षामध्ये त्या एनडीएचा विचार नाही करायचा का? म्हणजे त्यांनी कॅन्डिडेट नाही दिला, नाही दिला, थांबा ना जरा. मागच्या वेळेला प्रतिभाताई पाटील वर्तमानपत्रामध्ये माझ्याकडे म्हणजे तारखेवार लिहिलेल्या आहेत गोष्टी, तारखेवार. त्यावेळेला माझं पहिल्यांदा स्टेटमेंट आलं होतं की मराठीचा समजा राष्ट्रपती होत असेल तर सर्व राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातल्या एकत्र यावं आणि पाठिंबा द्यावा. का? कारण पहिला मराठी राष्ट्रपती होणार आहे. त्यावेळेस समजू शकतो त्याला पाठिंबा देणं. आत्ता तर काय कारण आहे प्रणव मुखर्जीला पाठिंबा देण्याचं? बरे, एनडीए अजून जाहीर करत नाही, प्रणव मुखर्जींना पाठिंबा आहे तो काँग्रेसला पाठिंबा नाही, ही असली सार्वसार्वीची उत्तर द्यायची. शिवसेनेचा महापौर व्हावा म्हणून ठाण्यामध्ये मी पाठिंबा दिला ना भाऊ, काय केलं नाशिकमध्ये यांनी? काँग्रेस आणि एनसीपी बरोबर गेले यांच्याबरोबर. भाऊ तुम्ही सांगताय मला युती करायला, यांच्याबरोबर युती करायची मी.